माझ्या सगळ्या आवडत्या गोष्टींची ना वाट लाव फक्त तू. माझी महत्वाची मीटिंग आहे, मला प्रिपरेशन करायचंय. तू प्लीज इथून जा. काय झालं जान? अरे मीटिंग आहे आपली, यू आर स्टिल नॉट रेडी. तिकडेच येतो तो मी. नेहमीप्रमाणे कुसुम मध्ये आले आणि माझ्या फेवरेट घड्याळाची वाट लावून गेली. ही ना माझ्या. रिलॅक्स रिलॅक्स. जुनं घड्याळ ना, इतकं का पॅनिक होतोय? तुला नाही कळणार इली. ओके ओके फाईन, आपण आता मीटिंग अटेंड करूयात आणि मग बघूयात या घड्याळाचं काय करता येईल. ओके उशीर होतो. तू जा, मी येतो 5 मिनिटात. ओके पण उशीर करू नको. Kamal, it's working. Lunch at Spice Garden, 1:30 PM. I promise ki tujha precious time mi tula return kare. So lunch la bhetu, bye. Kahi manas khup kamal astat. नुसती सोबत असली ना तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. थँक्यू एली. अनुज अनुज लंच ॲट स्पाइस गार्डन. ओहो, म्हणजे ज्युनियर सरनोबतांना मी सरप्राईज देणार होते. त्याआधीच त्यांनी माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं. वाव, ॲट 1:30 PM. ओके जान, आय विल बी देअर. मी 5 मिनिटात सांगते. कसं वाटलं सरप्राईज? अनुज, तू अजून माझ्यावर रागवलायस. थँक्यू, थँक्यू सो मच कुसुम. तुला माहितीये हे आतापर्यंत माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट बेस्ट सरप्राईज आहे. थँक्यू. ये ना बस. हो बस. हे घड्याळ मी तुझ्या पहिल्या पगारातून घेतलं होतंस. तुला कसं कळलं? तुझं आणि बाबांचं बोलणं ऐकलं होतं. रात्री बाबांनी मला रूम मध्ये बोलवलेलं तेव्हा. या, आय नो आय नो. बरं मग काय डिसिजन घेतलायस तू? नाही अजून काही कुसुम. आय डोंट नो वाय, बट तू ऑफिस मध्ये यायला लागल्यापासून ऑफिस मधलं वातावरण एकदम बदलून गेलं. म्हणजे खूप असं पॉझिटिव्ह, चांगलं वाटत. मी काय केलंय ते मला नाही माहित. ओके, आय टेक इट ऍज अ कॉम्प्लिमेंट. थँक्यू कुसुम. तुला माहितीये मी हे घड्याळ रिपेअर करून घेण्यासाठी काल किती जणांना फोन केले, कोणीच तयार नाही. मलाही सेम अनुभव आला. मग आपल्या गोरेगाव मध्ये नाना नानी पार्क आहे ना, तिथे काका बसतात. ते अशी जुनी आणि क्लासिक घड्याळ रिपेअर करून देतात. त्यांनी मला हे रिपेअर करून दिलं. तू खरंच ग्रेट आहेस यार कुसुम. मी नाही, तू ग्रेट आहेस. मी काय केलंय आता? मी जेव्हा त्यांना सांगितलं की हे घड्याळ तुझ्यासाठी किती स्पेशल आहे, तेव्हा ते हे रिपेअर करायला तयार झाले. आणि ते काय म्हणाले माहितीये? हे घड्याळ तू खूप चांगल्या कंडिशन मध्ये ठेवलंयस. ते आणखी एक गोष्ट म्हणाले.
काय? ते म्हणाले वस्तू असो किंवा नातं, काळजी घेतली तरच टिकतं. तुला माहितीये मी लहान असताना बाबा आम्हाला सगळ्यांना एकदा क्रिसमस साठी बाहेर फिरायला घेऊन गेलो महाबळेश्वरला. कुमसू, मीच दिलेली आयडिया वापरून अनुजला इम्प्रेस करतेस. खर तर मीच अनुजला म्हटलं होतं मला कमिटमेंट आवडत नाही, कोणामध्ये इमोशनली इन्वॉल्व व्हायला आवडत नाही. मग अनुजच्याच बाबतीत असं का होतंय? लुक्स, पैसा, पॉवर याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अनुज. याच्यावर कोणती मुलगी फिदा नाही होणार. अनुज फक्त माझा आहे. कुमसुम डार्लिंग सॉरी, तुला माझ्या वाटेतून दूर व्हावंच लागेल ऍट एनी कॉस्ट. अनुजला सांगा शशांक देशमुख आलाय, मला भेटायचंय. ओ मेवणा साहेब, आज इकडे कुठं? अरे काका, अनुजला भेटायला आलो. हा पण तुम्हाला थांबावं लागेल, छोटे साहेब मीटिंग मध्ये आहे ती. हो काका, माझं अनुजकडे अर्जंट काम आहे. इव्हन त्यानेच मला बिझनेस मीटिंग साठी बोलवलं होतं. हो ठीक आहे पण. हरी काका इथे या. हा मॅडम. काय चाललंय, कोण आहे हा? आणि अनुज सरांना असं एकेरी नावाने हाक मारतोय? हो ते छोट्या साहेबांची मेवणी आहे ती. ओ त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे त्या साहेबांकडं. हरी काका, अनुज सरांनी त्यांच्या सगळ्या मीटिंग्स आज मला हँडल करायला सांगितल्या. तुम्ही एक काम करा, त्यांना इथे पाठवून द्या. आणि हरी काका जरा माझ्या केबिनमध्ये एक कॉफी ठेवाल प्लीज. हो हो जरूर. थँक्यू. अनुज सरांनी फाईल दिली तुमच्यासाठी, जस्ट गो थ्रू इट. अनुज सरांनी सांगितले तुम्हाला या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायला. पण मॅम, अशा शॉर्ट टर्म मध्ये प्रॉफिट देणाऱ्या स्कीममध्ये पैसे गुंतवायचे म्हणजे? मिस्टर देशमुख, बिझनेस करायचा असेल तर अशी रिस्क घ्यायची तयारी ठेवावी लागते. नक्की इन्व्हेस्ट करू ना, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? वेल मी कसं सांगू, प्रॉफिट कमवायचं असेल तर त्या फॉर्म मध्ये ऑफिसचा ऍड्रेस आहे. ऑफकोर्स तुम्ही ऑनलाईन सुद्धा भरू शकता. वाय डोंट यू डू वन थिंग, तुम्ही आता इथे साइन करून माझ्याकडे द्या, मी अनुसरांच्या फॉर्म बरोबर सबमिट करते. आणलेल्या पैशांबरोबर हे दागिने गहाण ठेवून पैसे घेतो. जास्त पैसे स्कीम मध्ये गुंतवले तर जास्त फायदा होईल. माझ्या जवळचे सगळे पैसे इन्व्हेस्ट करू? अनुज सर आणि जे पी सरांवरती विश्वास असेल तर आय थिंक यू कॅन गो अहेड. एकदा अनुज फ्री झाला का बघा ना, म्हणजे मला त्याला. आय रिअली कॅन प्रॉमिस दॅट बिकॉज अनुज सर आज क्लायंट बरोबर बॅक टू बॅक मीटिंग मध्ये बिझी आहेत. मिस्टर देशमुख विचार कसला करताय? आय थिंक यू कॅन गो अहेड. ठीक आहे, करतो. गुड. काय शोधतेस ग? आई दागिने नाहीये तिकडे. अग असतील तिथेच, शांतपणे शोध, दुसरीकडे कुठे जाणार आहे? आहेराचं पाकिट आणते. अरे कुठे होतास तू आणि फोन का नाही उचललास? अरे हो हळू, इथे बाहेरच होतो. अरे नाही उचलला फोन, त्यात काय एवढा? शशांक माझे दागिने नाही सापडत. हो मी घेतले. सापडले का ग? हो आई, ते मी बँकेच्या लॉकर मध्ये ठेवले होते, मी काढायचे विसरले. शशांक कशासाठी घेतलेस आणि मला का नाही सांगितलंस? तुझे दागिने मी गहाण ठेवले आणि त्याचे पैसे एका चांगल्या स्कीम मध्ये गुंतवले. शशांक तुझं डोकं फिरलंय का? अगं हळू का घाबरतेस? ही स्कीम खूप चांगली आहे,
इवन जेपी सरांनी सुद्धा सेम स्कीम मध्ये पैसे गुंतवले, पर त्यांच्यावर तरी विश्वास आहे ना? अगं तू टेन्शन घेऊ नको, हे बघ तुझे दागिने मी लवकर सोडून आणेन आणि तुला परत करेन, ओके? रेखा, ए रेखा, ही कुठे गेली? कामात कुठे जाते? हा बोल रीना डार्लिंग, तुझं काम झालंय. फॉर्म साइन करून घेतलीये, ऍड्रेस त्याला दिलाय आणि तो त्या ऍड्रेस वर जाऊन पैसे भरणार आहे. व्हेरी गुड. येस, बट आय जस्ट डोंट अंडरस्टँड यार, इतका लॉस होणार आहे तर तू हे सगळं का सजेस्ट केलंयस? शशांकने इन्व्हेस्ट करायचं ठरवलंय ना, मग नाही तर चौकशा करू नकोस. हे काम जरी झालं असलं तरी कुसुमकडे दुर्लक्ष करू नकोस. येस ऑफकोर्स डार्लिंग, शुअर, बाय. आई, तू अजून किती वेळ वाट पाहणार आहेस? तुला सांगितलं ना बाबांना उशीर होणार आहे, त्यांची मीटिंग चालू आहे. हो, मी बसतेच आहे आता. वेद काका पण त्यांच्या बरोबरच आहेत ना? हो. बाय द वे, स्वरा कुठे आहे? स्वरा? नाही नाही, स्वरा रीना बरोबर शॉपिंग साठी गेली आहे आणि बाहेरच जेवून येणार आहे. हो, ओके. अनुज, खीर घे. कमाल. थँक यू. अनुज, माझं तुझ्याकडे जरा काम आहे. बोल ना. तू कुसुमला ड्रायव्हिंग शिकव. आई, मी कधी वेळ काढणार ना? म्हणजे तुला तर माहिती आहे आमच्या दोघांचं स्केड्यूल किती. मी तुला विचारत नाही अनुज, सांगते. आई, मी काय करणार आहे गाडी शिकून? हा, आणि जर तुला हवं असेल तर आपल्याकडे इतके ड्रायव्हर्स आहेत, तिच्यासाठी एक ड्रायव्हर ठेव ना. नाही, मी काय म्हणते, मला बसने प्रवास करायला आवडतो आणि कधी उशीर झालाच तर मी कॅब किंवा टॅक्सी बोलवते. आई, मला गाडी चालवण्याची खरंच खूप भीती वाटते आणि अनुजचा पण वेळ वाया जाईल. मला ठरवू दे ना अनुज, तुला जमणार आहे की नाही एवढं सांग. आई अगं, मी हो की नाही, नाहीतर मी शिकवेन तिला. मी बी शिकवीन. अहो, आमचं हे आहे ना, पहिले ड्रायव्हरच होतं बघा, त्यांनी मला शिकवली, मी तुम्हाला शिकवीन. चालेल, तसं करूया. अनुज, तुला कुसुमला ड्रायव्हिंग शिकवायचं नाहीये ना, मग रेखाच्या हातात आपल्या गाड्या. नाही नाही नाही, आई आई थांब, मी काढतो वेळ, मी शिकवेन तिला गाडी. खुश? शाबास, जेवा आता आणि जेवण झाल्यावर लगेच जा, हा चांगल्या कामाला उशीर नको. आपण कुठलीही भाषा शिकताना पहिल्यांदा अल्फाबेट्स म्हणजेच मुळाक्षरं शिकतो, बरोबर? तर आता ड्रायव्हिंगची तीन मुळाक्षरं आहेत जी कायम लक्षात ठेवायची. ए, बी अँड सी. ए फॉर ॲक्सिलेटर, बी फॉर ब्रेक अँड सी फॉर क्लच. ओके, आता तुझ्या उजव्या पायात ॲक्सिलेटर आहे, मध्ये जो आहे तो ब्रेक आहे आणि लेफ्टचा क्लच आहे. सो आता तुला काय करायचं आहे, तुझा राईट पाय जो आहे तो ब्रेक आणि ॲक्सिलेटर या दोन्ही गोष्टींसाठी वापरायचा आहे. ओके ओके, कळलं? परफेक्ट. सो आता गाडी स्टार्ट कर. परफेक्ट. हा, लाईट्स ऑन कर. नाही नाही नाही, हे वायपर. मी दाखवतो तुला काम. आता क्लच दाबून गिअर टाक, फर्स्ट गिअर. क्लच दाबला पूर्णपणे, आता गिअर टाक फर्स्ट. अजिबात घाबरू नको, सावकाश. सो फर्स्ट गिअर,
परफेक्ट. आता सावकाश क्लचवरचा पाय काढ, एकदम सावकाश सावकाश. स्टिअरिंग इकडे टर्न, सावकाश काढ पाय. परफेक्ट. आता राईट पाय एक्सलेटर वरती. परफेक्ट. सावकाश 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 सावकाश. परफेक्ट. यायला लागली तुला गाडी. अनुज फोन उचल. सिंस यार पिक अप. फोन का उचलत नाहीये हा. डॅम, का हा पर्सनल फोन देऊन ठेवलाय कोणास ठाऊक. उचलायचाच नाहीये तर. गॉड. ओके, काम डाऊन. कुठे असेल कुसुम बरोबर? तर म्हणून मी कोणामध्ये इन्वॉल्व्ह होत नाही. कमॉन एली, डोंट बिहेव लाईक अ स्टॉकर. पेशन्स. ओके, पेशन्स. नाही कदाचित खरंच कुठल्या तरी इम्पॉर्टंट कामामध्ये असेल तो. आणि शाळेतल्या मुली पहिल्यांदा डेटिंगवर जात आहेत, तसं का बिहेव करतेस तू? हॅलो, कुठे होतास तू? कुसुमला गाडी शिकवायला गेलो होतो. अनुज, मला पुन्हा फोन करू नकोस प्लीज. हॅलो, पण झालं काय? आय हेट सेकंड पोझिशन अनुज. आय जस्ट हेट इट. कुसुम नेहमीच तुझ्या आयुष्यात पहिली राहणार आहे. मला आधी असं वाटत होतं की मी ओव्हर रिॲक्ट करते, पण नाही. माझ्या एक गोष्ट लक्षात आली, मी तुला कोणाच बरोबर शेअर करू शकत नाही. कोणाच बरोबर नाही, कुसुम बरोबरही नाही. तुला आपलं नातं इम्पॉर्टंट आहे की नाही हे तूच ठरव. शशांक, मला खूप टेन्शन आलंय रे. अगं, टेन्शन कशाला घेतेस? आता आपण बिझनेस करणार आहोत. हॅलो, हा बोलतोय. काय? मी आलोच. काय झालं? संपलं सगळं. म्हणजे ती स्कीम फ्रॉड निघाली. आपले सगळे पैसे गेले. काय विचार करतेस? मला वाटलं गेली असशील तू इतक्यात. आपल्या दोघांसाठी कॉफी आणतेस? मस्त कॉफी पीत पीत गप्पा मारूया. तुला पण जरा रिलॅक्स्ड वाटेल ना. ओके, आणते. इलिशा नक्की माझ्यापासून काहीतरी लपवते. एलीच्या मिस्ट्री मॅनचं नाव ए अक्षरापासून सुरू होत आहे. सोशल मीडियावर तिच्या फ्रेंड लिस्टमध्ये ए पासून कोण आहेत ते चेक करते. सॉरी एली, पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. तुझ्यासाठीच हे करते.
तुला ब्रेकअप करायचंय ना, मग फोनवर नको, 4 वाजता ऑफिस पार्किंगच्या एंट्रन्स जवळ भेट. युअर कॉफी. सिट सिट सिट. I need to go. एक अर्जंट मीटिंग आहे. अगं पण कॉफी मी नंतर घेते. आलेस. एली, तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे हे आज मी शोधून काढीनच. तुझ्या त्या मिस्ट्री मॅनलाही भेटून तुमच्यातले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीन. अनुज कुठे? मला आत्ताच्या तनुजला भेटायचंय. अनुज सर, सर साइट विजिट ला गेले. आज त्याची मीटिंग पाताळा जरी असेल ना तरी त्याला तिथे जाऊन भेटेन मी. माझे सगळे पैसे बुडले तुमच्यामुळे. आम्हाला विचारून तुम्ही पैसे गुंतवले होते? अहो खोटं बोलू नका. तुमच्यावर विश्वास ठेवून मी माझे सगळे पैसे त्या फालतू स्कीम मध्ये घातले. आणि आता मिस्टर देशमुख, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्हाला योग्य वाटत असेल तरच तुम्ही इन्व्हेस्ट करा, राईट? अहो खोटाड्या तुम्ही सगळे, फ्रॉड आहात. हे बघा, मला माझे सगळे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजेत, नाहीतर सोडणार नाही मी तुम्हाला. मिस्टर देशमुख, तुमचं जसं नुकसान झालंय तसंच अनुज सरांचं सुद्धा झालंय. मिस्टर देशमुख, वाय डोंट यू अंडरस्टँड? या अशा स्कीम मध्ये रिस्क असतेच, त्याची कल्पना मी तुम्हाला आधीच दिली होती, नाही का? हो, त्यांचे पैसे गेले त्यांना फरक नाही पडत, पण मला पडतो. एक मिनिट मिस्टर देशमुख, तुमच्याकडे ते ऑफिसचा ऍड्रेस आहे ना, जाऊन कंप्लेंट करा. बाय द वे, तुम्ही शेअर मार्केट मध्ये काम करत होता ना? बासंतीताई, काय म्हणताय, कशा आहात? छान आहे. तुमच्याशी थोडस बोलायचं होत. हो बोला ना. काय ते हक्काने सांगा. संक्रांत येते ना, कुसुमचा लग्नानंतर संक्रांतीचा पहिला सण आहे, तिला घरी पाठवाल? सुगड पूजायचं असतं ना. अहो मग इथे आपल्या घरीच करूया ना पूजा. तुम्ही सगळे इथेच या. नाही नको, आमच्या इथेच पूजा करूया. वासंतीताई, तुम्ही काहीही काळजी करू नका. मी सांगते ना तुम्हाला, पूजेत कुठलंही विघ्न नाही येणार. तुम्ही जर नाही आलात ना तर मी समजेन तुम्ही अजूनही आम्हाला माफ नाही केलं. नाही नाही असं नाही. ठरलं तर मग कुसुमची पहिली संक्रांत आपण सगळ्यांनी मिळून इथे साजरी करायची, आपल्या घरी. हा, तुम्ही फक्त काय काय तयारी करायची असते तेवढं मला सांगा. बरं. 5 सुगडं आणायची, बोरं, गाजर, हरभरे, उसाचे कर्वे असतात, तिळगुळ असतो, हलवा असतो, आणि लुटायला हळदी कुंकू असत. एक काम करा, रुपाली आली ना की तिला म्हणावं मला ही अख्खी लिस्ट मेसेज कर. ठीक आहे. कुसुमसाठी काळी साडी, हलव्याचे दागिने, अनुजरावांसाठी काळा कुर्ता, हार आणि हलव्याची वाटी. मृदुला, आणखी काही राहिलं का ग? सौभाग्यवाणाच राहिलंय लिहायचं. सण तोंडावर आलाय आणि काहीच आणलं नाही अगं. आपण तिळगुळ पण करायचंय. तू एक काम करतेस का, कुसुमची साडी आणि वाणाचं सामान तू घेऊन ये, मी तिळगुळ करायला घेते. हा, काय करू? शशांकने सगळे पैसे घेतलेत, कुसुमची साडी, वाणाचं सामान कसं? नको ग, घरी लागतील ना. त्यासाठीच देते. ताईची साडी, वाणाचं सामान कसं आणणार? अप,
ते सुहासिनीने मला संक्रांतीच्या कार्यक्रमाची रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती ना, तर ते त्याचाच विचार करत होते. मी विचारलं तुला असो, पूजेमध्ये मला यावेळेस कुठल्याही प्रकारचा तमाशा नकोय. आणि मला जर कळलं की तू काय केलंयस तर यावेळेस मी दादाचंही ऐकणार नाहीये. मला माहिती आहे तुला चाळवलांबद्दल सिंपथी आहे. काय रीना, माझा पास्ट खोदून काही मिळणार नाही तुला. मी मृणालीला विसरलोय पण बहुधा तू विसरलेली नाहीयेस. आणि तिचा राग तू कुसुमवर काढतेस. आतापर्यंत तू जे काही केलंस त्यावर मी गप्प बसलो, पण इथून पुढे मी गप्प बसणार नाही. तू इथे कसा? तू साइट विजिट वर गेला होतास ना? हो, आता तिथूनच येतोय मी. पण तू आता इथे काय करतेस? एलीचा बॉयफ्रेंड इथे येतोय. इथे इथे. तुला कोणी सांगितलं? ती खूप मोठी स्टोरी आहे अनुज. मला असं वाटतंय त्या दोघांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच त्यांचं ब्रेकअप होणार आहे. असं होऊ नये म्हणून मी इथे आले. हाय एली. हाय. मी आत्ता जस्ट साईट विजिट करूनच येतोय. पेपरवरती जे डिझाईन होतं त्याच्यापेक्षा खूपच इम्प्रेसिव्ह काम झालंय. गुड जॉब. थँक्स अ लॉट सर. बाय द वे, कुसुम मला सांगत होती तुला इथे कोणीतरी भेटायला येणार आहे म्हणून. एली मला माहिती आहे. पण कसं? आता ते महत्वाचं नाही आहे. महत्वाचं हे आहे की माझ्या बेस्ट फ्रेंडला काहीतरी प्रॉब्लेम आहे. एली, आतापर्यंत तू माझी खूप मदत केली आहेस आणि आज इथे मी तुला मदत करण्यासाठी आले. प्लीज मला सांगशील तुमच्यात काय प्रॉब्लेम आहे? दिस इज नॉट द राईट टाइम अँड राईट प्लेस टू डिस्कस ऑल दिस. ऑफिस टाइममध्ये पर्सनल गोष्टी डिस्कस नाही करायला पाहिजेत. ओके, सो गेट बॅक टू वर्क. वेल अनुज सरनोबत, याचं योग्य शब्दात योग्य वेळी ही एली तुला उत्तर देईल. आय एम सॉरी. मला माहिती आहे अनुज समोर तुला एवढी पर्सनल गोष्ट नव्हती विचारायला हवी, पण आता तो गेलाय. आता तू मला सांगू शकतेस. काय करू, हिला खरं सांगून टाकू? मला सांग, तू इथे तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायला चाली होतीस ना? अनुज, तुला कुसुम सोबत एकटं सोडण्याची रिस्क आता मी घेऊ शकत नाही. लवकरात लवकर कुसुमना आमच्याबद्दल सांगायलाच हवं, तरच ती आमच्या मध्ये येणार नाही आणि माझं लाईफ सॉर्ट होईल. हे बघ, मी म्हणते ना, एकदा आपण बिल्स आणि एक्सपेन्सेस क्रॉस चेक करूया. कुसुम, काय म्हणायचंय तुला? शशांकचा फोन इतक्या रात्री दादाचा फोन. एक मिनिट. हॅलो दादा, बाबांची तब्येत बरी आहे ना? कुसुम, तुझा नवरा कुठे आहे? दादा तू, मला त्याच्याशी बोलायचंय आत्ता. त्याच्यामुळं माझा बिझनेस बुडला आहे. हो, मीटिंगवर मीटिंग करतोय आणि मला इग्नोर करतोय. दादा दादा काय बोलतोयस तू? प्लीज आराम कर, आता आपण नंतर बोलूया. फोन दे त्याला. दादा, इथून पुढे मला विचारल्याशिवाय तो अनुज बरोबर कुठलंही फायनान्शियल डिस्कशन करायचं नाहीयेस. कळलं? आणि प्लीज दादा, असं वागत जाऊ नकोस. बाबांना त्रास होतो त्याचा, आणि डॉक्टरांनी पण सांगितलं ना आपल्याला बाबांना जपायचंय. तू प्लीज तुमची काळजी घे आणि स्वतःची पण. तू तू फोन दे त्याला आधी. मला मला बोलायचं आहे त्याच्याशी. ए कुसुम, हॅलो कुसुम.
अनुज सरनोबत, मी तुला सोडणार नाही. काय झालं कुसुम, बाबांची तब्येत बरी आहे ना? हो बरी आहे. बर चल मग आपण ते अकाउंट टॅली करू. नाही नाही नको, मला असं वाटतंय माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल कॅल्क्युलेशन मध्ये. मी झोपायला जाते आता. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. काहीतरी लपवतीये माझ्यापासून. काय झालं असेल? कुसुम, आईस्क्रीम मेल्ट होत. हो एक मिनिट, इथे थोडं लागले. नाही नाही हाय लिशा, बोल ना. हे कुमसुम, डिस्टर्ब केलं मी तुला? झोपली होतीस का? नाही अगं, मी आणि अनुज आईस्क्रीम खात होतो. तुला एक गुड न्यूज द्यायची होती. काय आहे गुड न्यूज? उद्या लंचलाच भेट. म्हणजे सरप्राईज काय आहे तेही कळेल. आणि हो, येताना अनुजलाही घेऊन ये. म्हणजे तू फायनली? येस. उद्या त्याला वेळ आहे, सो मतलब तुमची ओळख करून दे. ओके, उद्या भेटूया. बाय. ओके, सी या. काय म्हणत होती इली? तिने उद्या आपल्याला लंचला बोलवलंय आणि तुलाही बोलवलंय. तिला तिच्या बॉयफ्रेंडशी ओळख करून द्यायची आहे. आपल्या दोघांनाही बोलावलंय. या इलिशाच्या मनात आहे तरी काय? तू टेन्शन नको घेऊस, तुझ्या मीटिंग असतील तर तू नाही आलास तरी चालेल. कुसुम, मला झोप येते खूप. गुड नाईट. ह्याला काय झालं अचानक? अनप्रेडिक्टेबल आहे हा. ह्याचा मूड कधी चेंज होईल सांगूच शकत नाही. तू कुसुमला आता सांगितलंस की तू उद्या तुझ्या बॉयफ्रेंडची आमच्या दोघांबरोबर ओळख करून देणारस? अरे वा, आईस्क्रीम पार्टी झाली वाटत. मग उद्या येतोयस ना लंचला? एली, कमोन यार, काय करतेस तू हे? उद्या लंचला ये म्हणजे तुला कळेल. कुसुम, आय थिंक एलीनी आपल्या बरोबर प्रँक केलाय. तिचा कोणीही बॉयफ्रेंड नाहीये. नाही अनुज, मला नाही वाटत या बाबतीत त्याली मस्करी करेल. बर मग ठीक आहे, मला एक काम आहे, मी निघतो. मी तिला फोन करून बघते, एकच मिनिट. बॉयफ्रेंडला भेटायला घेऊन येते म्हणाली होती. मी इथे असताना ही बॉयफ्रेंड म्हणून भेटवणार कोणाला? आता राग शांत झाल्यावर चूक लक्षात आली असेल, म्हणूनच आली नाहीये. उचलत नाहीये. ती फोन उचलत नाहीये हे याचा अर्थ ती इथे नाही येणार आहे. चल आपण निघूयात. कोण आहे हा? इलिशा आणि याचा काय संबंध? मला वाटलं होतं ही येणार नाही. या इलीच्या मनात काय सुरू आहे?